नमस्कार, डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. दैनिक प्रभातच्या पिंपरी कार्यालयात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय आणि या गणेशोत्सवानिमित्त आपल्याकडं राजकीय क्षेत्रातील मान्यवर आले. राजकीय क्षेत्रातील शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव आहेत, तसंच शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे आपल्यासोबत आहेत. तर यांच्याशी आपण या संदर्भात या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात आपण या इथे बातचीत करणार आहोत. मीनल ताई, तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. महिलांसंदर्भातील हे मागचं जे 5 वर्षाचा भाजपचा साडेचार वर्षाचा भाजपचा जो कार्यकाळ आहे, तर महिलांसंदर्भातील प्रश्न सुटले असं वाटतंय का तुम्हाला? सर्वात प्रथम नमस्कार, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. कोरोनाच्या काळामध्ये हा गणेश उत्सव साजरा करताना सगळ्यांनी जे कोरोनाचे नियम प्रशासनाने दिलेले आहेत ते सगळ्यात प्रथम सगळ्यांनी ते कठोरतेने पाळावे, कारण पुढील असं म्हणतात की 15 दिवसात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्याच्यामुळे आत्तापासून जर आपण सगळ्या नियमांचं काटेकोर पालन केले तर गणपती उत्सव नक्कीच आनंदाने आपण पार पाडू शकू. त्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारला सर, की गेले 5 वर्षात भाजपने महिलांची काय मदत केली, काय किंवा काय महिलांची प्रगती झाली, कुठल्याच गोष्टींमध्ये एक तर इंधन वाढ झाली आहे, गॅस वाढ झाली आहे, आणि गेले 2 वर्ष सगळं जनजीवन ठप्प असताना, इतकी महागाई वाढली असताना महिलांना 2 टायमिंगचा स्वयंपाक कसा करायचा आणि घर कसं चालवायचं इथपासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे खरंच या भाजपच्या काळामध्ये महिलांची अवस्था आणखी दिननीय झालेली आहे. त्याच्यामुळे खरंच मी ह्याचा निषेध करते. आणि ह्या मागचे तुम्ही आता नगरसेविका आहात, तुमचा 4.5 वर्षाच्या काळात काय काय विकास कामं झाली, तुमच्या वार्डाविषयी काय सांगाल तुम्ही? माझा प्रभाग 14, मोहननगर, काळभोर नगर, रामनगर. सर्वात प्रथम मोहननगरचं सर्वात मोठं काँक्रीट करण्याचं काम मोहननगर कमान ते मेहता हॉस्पिटल झालेलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं आपण काम लवकरच भूमिपूजन पुढच्या आठवड्यात घेत आहोत. त्याच पद्धतीने प्रभागामध्ये विरंगुळा केंद्र झालेले आहेत, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी टेनिस कोर्ट झालेले आहेत, आणि जो गेले 10 ते 15 वर्ष मोहननगरला पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता, त्या प्रश्नाचा तोडगा म्हणून आपण पाण्याची अजून एक टाकी आकुर्डी गावठाण आणि आकुर्डीच्या परिसरामध्ये आपण बांधलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामुळे माझ्या प्रभागातील लोकांना पाण्यापासून पूर्ण तर नाही म्हणता येणार, पण 50% तरी त्याच्यामुळे त्यांना फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर महिलांसाठी आणि मुलांसाठी ज्या पालिकेच्या योजना आहेत आपण त्या घरोघरी पोहोचवण्याच्या माझ्या दृष्टीने मी भरपूर प्रयत्न केलेला आहे. आता सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे आणि गणेशोत्सव आहे, तर तुम्ही काय संदेश द्याल महिलांना गणेशोत्सवानिमित्त? महिलांना एकच सांगते की आपण उत्सव साजरा करूया, पण फक्त करोना आहे आणि करोना पूर्णपणे गेलेला नाही याचं भान प्रत्येकाने ठेवावं. बाहेर वावरताना मास्कचा वापर करावा आणि त्याचबरोबर पुढील काळामध्ये जे गणपती झाल्यानंतर नवरात्र किंवा दिवाळी येईल या काळामध्ये आपण करोनाचे सगळे नियम पाळूया आणि आपल्या ह्याच्यातून भारतातून करोना कसा हद्दपार होईल. आता थोडंसं प्रमाण कमी झालं याचा अर्थ करोना पूर्णपणे गेलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपण तिसरी लाटेचे भान डोक्यात ठेवून त्या पद्धतीने सगळ्या नियमांचं पालन करूया. पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत राहुल कलाटे जे आहेत. राहुलजी, 6 महिन्यांवर निवडणूक आली आहे आता, तर शिवसेना आता महाविकास आघाडीत की स्वतंत्र महानगरपालिका निवडणुकीत कसं असणार आहे शिवसेना? नमस्कार, आपण सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. आणि मला आता आपण प्रश्न विचारला की महाविकास आघाडी म्हणून महापालिकेत काय, तर ह्याचा निर्णय खरं तर पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. आम्ही तर आत्ता ह्याच्यावर तुम्हाला काही सांगू शकणार नाही, कारण की जर नेते जो निर्णय घेतील त्या पद्धतीने पुणे महापालिकेच्या इलेक्शनला सामोरं जाता येईल. हा निर्णय जरी पक्षाचा असला तरी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचं नेतृत्व शिवसेनेचं कुणाकडे असणार? तर हाही निर्णय तसा पक्ष नेतृत्वाचाच आहे. पक्ष नेतृत्व ज्याच्याकडं धुरा देतील किंवा कंबाईन काय करतील आता येणाऱ्या काही दिवसात ते कळेलच. आता 4.5 वर्षाचा काळ उलटला आहे, भाजप सत्तेत आहे, तर ह्या 4.5 वर्षाच्या काळाकडे तुम्ही विरोधी पक्षातून शिवसेनेचे म्हणून कसं पाहता, काय कामं झाली किंवा काय राहिली किंवा काय झालं नाही, काय सांगाल त्या विषयी? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी भय आणि भ्रष्टाचार ह्या मुद्द्यावर मागची इलेक्शन लढली गेली होती आणि ती लढत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अतिशय चांगला कारभार देऊ. परंतु आपण पाहिलं असेल की त्यांचं जर मॅनिफेस्टो आपण जर पाहिलं तर त्या मॅनिफेस्टोतली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली परवा जिल्हावाहिनी आजही तशीच आहे. परंतु ह्या महापालिकेत एक खूप वेगळ्या प्रकारचे भांडे पाडले गेले, म्हणजे ते
एक प्रामुख्याने म्हणता येईल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नाव खरं तर भारत देशात झालं, पण कुठल्या प्रकरणात झालं हे आपण सर्वजण जाणता. चांगल्या प्रकारे लिव्हिबल सिटी कशी करता येईल, ह्याच्याकडे या शहराची वाटचाल चांगल्या प्रकारे कशी नेता येईल, हे खरं तर प्रामुख्याने या शहरात सत्ता कोणाची असू, मग शिवसेनेची असू, राष्ट्रवादीची असू किंवा भारतीय जनता पार्टीची असू, ह्या महापालिकेतल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा. आणि एकदा मूलभूत गरजा झाल्यानंतर मग लिव्हेबल सिटीकडे वाटचाल करत असताना चांगलं गार्डन, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले स्कूल्स, ह्या सगळ्या गोष्टींकडे खरं तर प्राधान्य कसं देता येईल हे सुद्धा भविष्यात आम्ही सर्व मिळून पाहू. एकंदरीत दैनिक प्रभातच्या या सायंकाळच्या आरतीत शिवसेनेचे नेते आपल्यासोबत होते. एकंदरीतच मिनलताईंनी आपल्या जी महागाई वाढली यावरही त्यांनी प्रकाश टाकला आणि त्याचा निषेधही नोंदवला आहे. डिजिटल प्रभात, धन्यवाद.